चटकदार, चविष्ट, तरीही सकस आणि स्वादिष्ट पारंपरिक व नवनवीन रेसिपीजसाठी पोटोबा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुमच्या फोनची देखील घंटी वाजेल. नमस्कार, पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता करणार आहे कैरीचे दोन प्रकारचे सरबत, करायला जेवढं सोपं तेवढंच पौष्टिक. पहिल्या प्रकारचं सरबत करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक कप कैरीचे तुकडे घ्यायचे. कैरी बाजारातून आणल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे. कैरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. बारीक केलेला गूळ चवीनुसार किंवा आवडीनुसार, गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. किसलेलं आलं, आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. कच्ची बडीसोप जाडसर कुटलेली, जी पाचक आहे. चवीसाठी मीठ. एक कप पाणी घालून मिक्सरला रवाळासं हे फिरवून घ्यायचं. तयार झालेलं सरबत सर्व करताना ग्लासमध्ये ओतायचं. यात आता आवडीनुसार भिजवलेले सबजाबी मिक्स करायचे, जे शरीराला थंडावा देतात. उन्हाळ्यासाठी खास आंबट गोड चवीचं, प्रतिकारक शक्ती वाढवणारं, पौष्टिक असं कैरीचं सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे. दुसऱ्या प्रकारचं सरबत करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप कैरीचे बारीक तुकडे कैरी बाजारातून आणल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे. चवीनुसार किंवा आवडीनुसार ब्राऊन शुगर, जर का ब्राऊन शुगर नसेल तर नेहमीची साखर यामध्ये मिक्स करायची. किसलेलं आलं, वेलची पावडर, चवीसाठी मीठ आणि एक कप पाणी घालून मिक्सरला रवाळासं फिरवून घ्यायचं. तयार झालेलं सरबत ग्लासमध्ये ओतायचं. यात आता आवडीनुसार भिजवलेले सबजाबी, आंबट गोड चवीचं, पौष्टिक, शरीराची प्रतिकारक शक्ती वाढविणारं कैरीचं सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे. यातील सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा. हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद.